हॅलो विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक अगेन हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन देताना एरर येतो किंवा काही क्युरीज येतात जसा की एक्झाम अचानक डिस्प्लेवरती कंटिन्यू नावाचा बटन येतो किंवा अचानक एक्झाम बंद पडते सबमिट होते अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे तर विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांसाठी एक गुगल फॉम युनिव्हर्सिटीच्या डिस्प्लेवरती ह्या ठिकाणी दिलेला आहे तर या गुगल फॉर्मवरती क्लिक करून तुम्हाला आलेल्या एररच्या तपशील तुम्ही लगेच देऊ शकता तर ह्या ठिकाणी तुम्ही या लिंकवरती क्लिक करा लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा गुगल फॉर्म ओपन होईल या ठिकाणी अंतिम वर्ष व बॅकलॉग परीक्षा समस्या नोंदणी अर्ज या ठिकाणी तुम्ही देऊ शकता ह्या ठिकाणी तुम्ही तुमचं व्यवस्थित नाव टाकून द्या त्यानंतर तुमचा पी आर एन नंबर ठीक आहे त्यानंतर फॅकल्टी सायन्स अँड इंजिनिअरिंग कॉमर्स अँड मॅनेजमेंट ह्युमॅनिटीज कोणत्या कोर्समध्ये तुम्ही शिकत असत शिकत अस जसं की आता इंजिनिअरिंगमध्ये असेल तर सायन्स सायन्स अँड इंजिनिअरिंग ते टेक्निनी ते सिलेक्ट करतील त्यानंतर एक्झामिनेशन मोड ह्या ठिकाणी ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे ठीक आहे त्यानंतर सब्जेक्ट कोणत्या सब्जेक्टमध्ये सब्जेक्टचा कोड टाका म्हणजे आज जर तुमचा पेपर असेल तर आजच्या सब्जेक्टचा कोड टाका त्यानंतर सब्जेक्ट नेम या ठिकाणी सब्जेक्टचं नाव टाका त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन तुम्ही ह्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्यानंतर स्टुडंटचा तुमचा जो काही रजिस्टर्ड केलेला ईमेल आय डी या ठिकाणी पुट करा त्यानंतर रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल नंबर यानंतर प्रॉब्लेम फेस्ड ह्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता लॉग इन इशू असेल नो ॲक्टिव्हिटीज असेल मीडियमचा इशू असेल क्वेश्चन विजिबिलिटी दिसत नसेल इनकम्प्लीट क्वेश्चन बँक असेल सबमिटेड व बिफोर वन आवर काही विद्यार्थ्यांचा हा जास्त प्रॉब्लेम आहे की एक तास होण्याच्या अगोदरच पेपर सबमिट होतो आहे ती बँक विद्यार्थ्यांसाठी टाईमचा इशू असेल किंवा एनी ऑर्डर असेल तर ह्या ठिकाणी एनी ऑर्डर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एनी ऑर्डर असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही ही क्युरी तुम्ही या ठिकाणी लिहू शकता ठीक आहे तर आ, आशा करतो हे सगळे क्लिअर केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही सबमिट या, या बटनवरती क्लिक करा ठीक आहे अजून एक ह्या ठिकाणी तुम्हाला मी सांगू शकतो जर अजून काही तुम्हाला अडचणी येत असतील तर किंवा एक्झाम ऑनलाइन स्लॅश फीडबॅक ॲट द रेट युनिपोने डॉट ए सी डॉट इन या मेलवरती तुमच्या ज्या काही क्युरीज आहेत तुम्ही या टाकू शकता ठीक आहे तर हे खूप इम्पॉर्टंट आहे किंवा काही विद्यार्थ्यांची अजून प्रॉब्लेम येत असेल तर वीस ते पंचवीस मिनटं तुम्ही त्या ठिकाणी थांबा आणि त्यानंतर रिलॉग इन करा तुमची एक्झाम पुन्हा एकदा व्यवस्थित सुरू होईल ठीक आहे तर आशा करतो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कळेल असेल काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा पुन्हा भेटूया नवीन टॉपिक्स आहेत तोपर्यंत तो धन्यवाद